अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील कडूस या गावात माध्यमिक विद्यालय असून 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण इथे दिलं जातं। या शाळेत सुनील गायकवाड हा लिपिक असून तो शिक्षकाचंही काम करतो। शाळेतील 11 विद्यार्थिनींना सुनील गायकवाड या लिपिकानं बेदम मारहाण केली आहे। या घटनेमुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात सुनील गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनील गायकवाड फरार आहे। कडूस गावातील नागरिकांनी देखील लिपिकावर कडक कारवाईची मागणी केली आहे। या मारहाणीच्या निषेधार्थ गाव बंदचाही इशारा नागरिकांनी दिला आहे। खिड़की खोले गेले शारदा गेलते मग आले सर मैं पाठी थाली शारदा पाठी थाली वर्ग आलो मग सारे दंड पाठी हाथ हल्ले बड़बड़ नौत कर बाजू की मुल बड़बड़ करते आम्मीच बड़बड़ करते मारला। झी 24 तास रहा एक पाउल पुढ़े।